पुण्याच्या वैभवशाली गणपती विसर्जनला मिरवणूक झाली आहे. लाखो पुणेकर रस्त्यावरती येतात, या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. मात्र या मिरवणुकीची जी काही सुरक्षा व्यवस्था आहे ती आता संपूर्ण पाटील सरांवरती आहे. संपूर्ण पुणे शहराची मिरवणुकी जबाबदारी आज त्यांच्यावर आहे. वैभवशाली मिरवणूक आहे, मिरवणुकीला काही गालबोट लागू नये यासाठी संपूर्ण कडेकोट सुरक्षा, CCTV, पोलीस अधिकारी, अगदी होमगार्ड, समाजसेवी संस्था त्यांच्यासोबत काम करणार आहेत. त्यांनी योग्य अतिशय पद्धतीने ते हाताळणार आहेत. अजून त्यांच्याबद्दल सगळी माहिती जाणून घेणार आहोत. सर काय सांगायचं आहे? गणपती बाप्पा मोर्या. आता आपण बघितलं मानाचा पहिला गणपती बरोबर त्यांनी सांगितल्याप्रमाणे 10:30 मार्गस्थ झालेला आहे, विधिवत पूजा झालेली आहे आणि मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. असे पहिले मानाचे हे 5 गणपती 10:30 ते 12 दरम्यान सर्व निघणार आहेत आणि त्याच्यानंतर मग मुख्य मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. दरवर्षी होणारा विलंब असेल किंवा एक रेकॉर्ड ब्रेक मिरवणूक झाली असेल, मात्र यंदा पुणे पोलीस ही मिरवणूक वेळेमध्ये विसर्जन करणार आणि अनंत चतुर्थीला जवळपास सगळ्याच मंडळांचे गणपती विसर्जन होतील का, यासाठी काय केलं आहे? यावेळेस आपल्याला सर्व बैठकांमध्ये सर्व गणेश मंडळाच्या अध्यक्ष असतील, कार्यकर्ते असतील, त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे, खूप चर्चा झालेल्या आहेत आणि त्याच्यात त्यांनी तो शब्द आता पाळलेला आहे. मानाचे सर्व गणपती हे वेळेत निघणार आहेत. त्यानंतर दगडूशेठ गणपतीसुद्धा आज 4 निघणार आहे. त्याच्यानंतर मंडईतले आणखी जे 4 गणपती आहेत ते बरोबर 6 ते 7 निघणार आहेत. लेटस होप आज वेळेत सर्व विसर्जन पूर्ण होईल. बरोबर, आज मिरवणुकीमध्ये सहभागी होत आहे, याच्यामध्ये एक आनंदसुद्धा देखील आहे आणि एक मोठी जबाबदारी देखील आहे. ह्या सर्व जबाबदारीने बाप्पाकडे काय मागा? बाप्पाकडे एकच मागतो की सर्वत्र शांतता नांदू दे, चांगला पाऊस पडू दे आणि सर्वांना आनंदी राहू दे. नक्की ज्यांच्यावर संपूर्ण पुणे विसर्जन मिरवणुकी जबाबदारी आहे असे पाटील साहेब आहेत, त्यांनी म्हणाले की शांतता नांदू देत आणि सगळ्यांना मिरवणुकीचा आनंद घेऊ देत आणि सर्वजण सुखामध्ये राहू देत. पुण्यातील असेच विविध गणपतींच्या मिरवणुकीचे आपण अपडेट्स घेणार आहोत. कॅमेरामन अक्षयसह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे.